दादा तर आमच्यासाठी एक प्रेरणा आहे, म्हणजे ते आमच्यासाठी एक आयडियल पर्सन आहेत. त्यांनी आता एवढं काही केलंय सगळ्यांसाठी आणि ते कंटिन्यू करणार आहे हे आम्हाला खात्री आहेच. आणि ते आता आमच्या स्टुडंट लेवल म्हणजे कॉलेज लेवलला पण ते बरेच काही करतात, म्हणजे शिष्यवृत्ती म्हणा की म्हणजे ते आता जे टॉपर्स वगैरे आहेत त्यांना अजून इन्स्पायर वगैरे करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणजे ते त्यांना तर गर्व नाहीच आहे, म्हणजे ते एवढे हाय लेवल पर्यंत गेले आणि म्हणजे ते खूपच ही इज अ व्हेरी आयडियल फॉर ऑल ऑफ अस. आणि आज जुन्नर तालुक्यामधून एवढा चांगला लोकनेता बनतोय, काय विद्यार्थ्यांमध्ये चर्चा चालते? कारण की लोकनेता बनण्यासाठी एक काळ जावा लागतो. आज या माणसाने 14 वर्ष तालुक्यात तपश्चर्या केली आहे, सगळ्यांना आपलं शिकले. हा माणूस पुढे राजकारणात काय उंची गाठेल असं तुला वाटतं? काय तुझ्या भावना आहे? म्हणजे ते पुढे तर जाणारच आहे, हे ह्याच्यावर तर काही वाद नाहीये. पण ते अजून मग खासदार वगैरे पर्यंत तर नक्कीच जाणार. आणि कॉलेजमध्ये चर्चा होते म्हणजे सगळ्याच मुलांना त्यांना खूप आवडतात ते, तसं काही नाही. आणि म्हणजे त्यांच्या त्यांचे जे 5 वर्ष गेलेत काहीतरी चेंज आलंय, मग ह्यांच्याच ह्याच्यामध्ये आलंय हे निवडून आल्यानंतर वगैरे. तुला भविष्यात काय व्हायचं? मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. आणि कशी तू लोकांच्या दादांकडून कुठला गुण घेतलायस, काय तुला दादांकडून शिदोरी मिळाली आहे, त्या एका म्हणजे राजकारण्याकडून तू काय शिकलीस, काय त्यांचा गुण घेतलायस? त्यांच्याकडून म्हणजे ते तर पहिली गोष्ट ते खूप मेहनत तर करतातच आहेत आणि त्यांचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो खूप छान आहे. म्हणजे प्रत्येकाकडे ते चांगलेच नजरेने पाहतात, म्हणजे चांगल्या भावना आहेत त्यांच्या मनात खूप. आणि पहिली गोष्ट तर हार्डवर्क हे खूप मी त्यांच्याकडून असं गुण घ्यायला बघेल आणि बेस्ट करेल. विकासासाठी तन मन धन.